मुंबईतील कुर्ला परिसरातील शिवसेनेचे आमदार मनीष कुडाळकर यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मात्र पोलिसांनी त्यांच्या मुलाचा जबाब मात्र नोंदवून घेतला आहे. त्यांच्या मृत्यू मागे गुढ कायम असून या प्रकरणी नेहरू नगर येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत. नेहरू नगर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्ला पूर्वेकडील डिग्री टी सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कुडाळकर राहतात. रविवारी रात्री 10:45 सुमारास त्यांचा मुलगा हर्षल घरी आला तेव्हा रजनी या स्वयंपाकघरातील फॅनला ओढण्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या होत्या. हर्षलला त्यांचा मृतदेह खाली उतरवून पोलिसांनी कॉल करून मदत सांगितली. घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलिसांनी त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये नेलं. तेथे दाखल करण्यापूर्वीच मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी त्यांच्या मुलाचा जबाब सविस्तर नोंदवून अन्य नातेवाईक शेजारी आणि कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवण्यात येत आहेत.